विद्यार्थी मित्रांनो, आपण काल लास्ट लेक्चरला कशाचा अभ्यास केला? प्रिपेअर द ट्रूथ टेबल. सर्वांना आता प्रिपेअर द ट्रूथ टेबल तयार करता येत असेल, बरोबर. त्याच्यावर आपण एक्सरसाइज 1.2 मधील क्वेश्चन फर्स्ट सॉल्व केला आहे, तुम्ही सर्वांनी सॉल्व केला असेल. तर ह्या ट्रूथ टेबलवर परत तीन डेफिनेशन डिपेंड आहेत, ज्याचं नाव आहे टॅटोलॉजी, कॉन्ट्रॉडिक्शन अँड कॉन्टिजन्सी. हा पहिला क्वेश्चन तोच आहे. प्रिपेअर द ट्रूथ टेबल म्हणलं की काल आपण जेवढं सॉल्व केलं तेवढंच ॲन्सर लिहायचं. बट काही क्वेश्चनमध्ये किंवा एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, एक्झामाइन द वेदर फॉलोइंग ट्रूथ टेबल ऑर फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॅटोलॉजी, कॉन्ट्रॉडिक्शन अँड कॉन्टिजन्सी. तर असं जर असेल तर आपल्याला ह्याची गरज पडते, म्हणजे हा ट्रूथ टेबलवर डिपेंड आहे क्वेश्चन सेकंड आर्टिकल. आता ह्याच्यामध्ये बघा, टॅटोलॉजी. टॅटोलॉजी म्हणजे काय? ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल इज टी, देन गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड टॅटोलॉजी. सिंपल आहे, फक्त ट्रूथ टेबल आहे ते मिळतं त्यांना तयार करायचं आहे, आणि लास्ट अँसर कॉलम जो आहे, लास्ट कॉलम तो ऑब्झर्व करायचा आहे. त्याच्यामधले ऑल एंट्रीज जर टी असतील, सगळेच त्या कॉलममधले एलिमेंट टी असतील, तर त्या गिवन स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं आहे? टॅटोलॉजी म्हणायचं आहे, ठीक आहे. सेकंड डेफिनेशन कॉन्टिजन्सी. कॉन्टिजन्सी किंवा त्याला काय म्हणतात? फॉल्सी. याची डेफिनेशन काय? ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल आर यप, देन गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन ऑर फॉल्सी. म्हणजे लास्ट कॉलममध्ये ट्रूथ टेबलच्या सर्वच्या सर्व एंट्रीज जर यप असतील, तर त्याला काय म्हणायचं आहे? कॉन्ट्राडिक्शन किंवा फॉल्सी. हे झाली सेकंड डेफिनेशन. थर्ड बघू आपण, कॉन्टिजन्सी. बघा आता कॉन्टिजन्सी मीन्स काय? ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल इज नायदर ट्रू नॉर फॉल्स, देन गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड कॉन्टिजन्सी. याचं मिनिंग काय होतं आहे? लास्ट कॉलममध्ये टी आणि एफ दोन्ही मिक्स आलेत, टी पण आले आणि एफ पण आले, अशा एंट्री आल्या तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं आहे? कॉन्टिजन्सी म्हणायचं आहे. आपण याची एक्झाम्पल बघू, सॉर्ट एक्झाम्पल. बघा एक्झामाइन क्वेश्चन 3, एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॅटोलॉजी और कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिजन्सी. खालीलपैकी कोणत्या स्टेटमेंट पॅटर्न टॅटोलॉजी आहेत का कॉन्ट्राडिक्शन आहेत का कॉन्टिजन्सी, हे सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला आधी काय तयार करावं लागेल? ट्रूथ टेबल तयार करावा लागतो प्रत्येकाचा. ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर लास्ट कॉलम ऑब्झर्व करायचं. तर ट्रूथ टेबल कसं तयार करायचं काल माहीत आहे. पहिल्यांदा सिम्पल कॉलम घ्यायचे, पी क्यू, निगेशन आलं तर निगेशन, नंतर जेवढे ब्रॅकेट तेवढे सेपरेट कॉलम, लास्टला काय? ॲन्सर कॉलम. लास्ट कॉलम किंवा आपण त्याला काय म्हणतो? ॲन्सर कॉलम ऑब्झर्व करायचं आहे. बघा एक्झाम्पल फर्स्टमध्ये बघा, तिथे लास्ट कॉलमचे लास्ट एंट्रीज काय आलेत? टी 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 आलेत. म्हणून हे एक्झाम हा स्टेटमेंट पॅटर्न कुठला आहे? मग देअर फोर टेबलच्या खाली आपण ॲन्सर काय म्हणणार? देअर फोर फ्रॉम द टेबल ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी, देअर फोर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॅटोलॉजी. खाली ॲन्सर लिहून दाखवलं बघा ते. एक्झाम्पल सेकंड बघा, ट्रूथ टेबल तयार केला आहे पी क्यू आपल्या मेथडनं, सेपरेट ब्रॅकेट, सेपरेट कॉलम, लास्टला ॲन्सर कॉलम. बघा लास्टला ऑल एंट्रीज काय आलेत? यप यप यप. देअर फोर आपण ॲन्सर कसं राईट करू टेबलच्या खाली? फ्रॉम द टेबल ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर यप, देअर फोर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन ऑर फॉल्सी. एक्झाम्पल थर्ड बघा, एक्झाम्पल थर्ड पी क्यू आर आहे, पी क्यू आर म्हणजे पी क्यू आर व्हेरिएबल आलेत. हा ट्रूथ टेबल कसं तयार करायचा आपण काल बघितलं आहे, ठीक आहे. त्या मेथडने ट्रूथ टेबल तयार करायचा, पहिल्यांदा कॉलम. आता ह्याच्यामध्ये बघा, कॉलम तयार केलेत आणि इथं जर आपल्याला लिहिण्यासाठी जागा पुरत नसेल तर ह्या टाईपमध्ये आपण याला नंबर दिले. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 सात नंबर कॉलम कसा लिहिला आहे बघा, 5 आणि 6 काय वापरलं आहे? अँड, तो आपला ॲन्सर कॉलम आहे. असं नंबर का दिलेत आपण, म्हणजे काही एक्झाम्पलमध्ये जर जास्त नोटिशन असतील, एका पेजवर बसत नाही आहे, म्हणून तुम्ही त्या नंबरचा यूज करू शकता कॉलमला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7.
मग ह्याच्यामध्ये पण बघा कॉलम आपल्या रेग्युलरमधून कॉलम तयार ट्रूथ टेबल तयार केला आहे बरोबर. लास्ट एंट्रीज बघा टी एफ असे मिक्स आले आहेत, एक टी बाकीचे फॉल्स असतील, काही फॉल्स एक ट्रू. जर अशा मिक्स एंट्रीज आल्या तर आपण ह्याला काय म्हणतो क्वांटिजन्सी. मग ह्याचे आन्सर काय म्हणणार, ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी अँड एफ म्हणजे बोथ, देअर फोर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड क्वांटिजन्सी. असं क्लासिफिकेशन आहे. ह्याच्यावर एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 3 डिपेंड आहे. प्रिपेअर द ट्रूथ टेबल आणि ऑब्झर्व करायचं आहे. आपण सिलेबस कसा घेतो आहे, आपली मेथड कशी आहे, आर्टिकल त्याचा क्वेश्चन, आर्टिकल त्याचा क्वेश्चन. हा नवीन सिलेबस आहे ज्यामध्ये क्वेश्चनचा सिक्वेन्स डिस्टर्ब झालेला आहे, त्यामुळे आपण आपली मेथड काय, आर्टिकल कुठलं घेतलं आहे आपण, टॅटोलॉजी, कॉन्ट्रॉडिक्शन आणि क्वांटिजन्सी. आणि ह्याच्यावर क्वेश्चन कुठला आहे, एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 3 तुम्ही सॉल्व करायचा आहे ह्या आर्टिकलवर बरोबर. हे ट्रूथ टेबल नंबरवरचं सेकंड आर्टिकल आहे. तर ट्रूथ टेबलवर थर्ड आर्टिकल काय आहे, ज्याचं नाव आहे लॉजिकल इक्वॅलन्स, आपण ते बघूया. बट हे आर्टिकल बघायच्या आधी तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट करायचं आहे, समजतंय. क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट केल्यानंतरच लॉजिकल इक्वॅलन्स बघायचं आहे. तर लॉजिकल इक्वॅलन्समध्ये काय आहे, ज्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट पॅटर्न असतात S1 आणि S2, ज्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट पॅटर्न असतात. आता वरती आपण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3 काय बघितलं, दोन पॅटर्न आहेत, एकच पॅटर्न आहे सिंगल, असं इक्वल टू साईन देऊन दुसरा एक पॅटर्न आहे S1 आणि S2. S1 म्हणजे आपण स्टेटमेंट पॅटर्न 1 म्हणू, S2 म्हणजे आपण काय म्हणू, स्टेटमेंट पॅटर्न सेकंड. आता बघा खाली फॉर एक्झाम्पल बघा, प्रिपेअर ऑफ ट्रूथ टेबल, पी इम्प्लाईज क्यू, इक्वॅलन्स निगेशन पी ऑर क्यू. ह्याच्यामध्ये पण सेम बघा, आता ह्याच्यामध्ये सेम काय, ट्रूथ टेबल तयार करायचा, दोन्ही साईड बघा ऑब्झर्व करायच्या, दोन्हीमध्ये काय आलं आहे पी क्यू आलं आहे, ठीक आहे, आणि निगेशन पी. आता ह्याच्यामध्ये बघा, हे एक सॉर्ड एक्झाम्पल आहे, इथं थोडी मिस्टेक झालेली आहे. पी क्यू आलं आहे आणि कुठला कॉलम राहिला आहे, निगेशन पी कॉलम राहिला आहे. इथं तुमचा 3 नंबरला कुठला कॉलम येईल, निगेशन पी, आणि परत 4 नंबरला काय येईल, पी इम्प्लाईज क्यू, आणि 5 नंबरला काय येईल, निगेशन पी ऑर क्यू. लॉजिकल इक्वॅलन्समध्ये ट्रूथ टेबल आहे तसं तयार करायचं रेग्युलर मेथडनं, बट यात एक्स्ट्रा काम काय, कॉलमला नंबर कंपल्सरी पाहिजे. मग पहिला रो कशाचा येईल, नंबरचा येईल. तुम्ही आधी आपला ट्रूथ टेबल तयार करा, नंतरवरती नंबर काउंट करा. इथं 4 आलेत, ॲक्च्युली किती यायला पाहिजे होती इथं कॉलम, 5 का, तर निगेशन पी तीन डायरेक्ट यूज केलं इथं, आपल्याला डायरेक्ट यूज करता येणार नाही आहे. हा पण ट्रूथ टेबलवर डिपेंड असणारा क्वेश्चन 3 आहे, लॉजिकल इक्वॅलन्स, ठीक आहे. तर हा लॉजिकल इक्वॅलन्स तयार करताना दोन्ही बाजूच्या सिम्पल स्टेटमेंट राईट करायचं पहिल्यांदा, पी क्यू निगेशन पी, आणि निगेशन क्यू आलं असेल तर निगेशन क्यू, आणि नंतर सेपरेट ब्रॅकेट सेपरेट कॉलम, किंवा LHSI कॉलम, RHSI कॉलम. कॉलम डिस्टर्ब झाले तरी काही फरक पडत नाही आहे, मग डिस्टर्ब म्हणजे अल्टरनेट झाले तर, कारण आपल्याला नंबर दिलेत. मग हे जे आन्सर कसं राईट करायचं आहे, आता बघा LHS म्हणजे कॉलम नंबर 3 आहे आणि RHS म्हणजे कॉलम नंबर काय, 4 आहे. दोन्हीमधले एंट्री काय पाहिजे, सेम. जर दोन्हीमधले एंट्री सेम असतील तर दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न काय असतं, लॉजिकल इक्वॅलन्स. बघा, फ्रॉम द टेबल ऑल द एंट्रीज इन कॉलम नंबर 3 and 4 हॅव अ सेम ट्रूथ व्हॅल्यू, किंवा दॅट मीन्स कॉलम 3 and 4 आर आयडेंटिकल, देअर फोर द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकल इक्वॅलन्स, देअर फोर राईट करायचं ते पी इम्प्लाईज क्यू, लॉजिकल इक्वॅलन्स, निगेशन पी ऑर क्यू. हे झालं लॉजिकल इक्वॅलन्स, समजतं. ह्याच्यामध्ये रेग्युलर ट्रूथ टेबलनं आहे त्या मेथडनं ट्रूथ टेबल तयार करायचा, त्याच्यावरती नंबर काउंट करायचे, लॉजिकल इक्वॅलन्समध्ये नंबर कंपल्सरी काउंट करायचे, त्याच्याशिवाय आन्सर लिहिता येत नाही आहे. LHS आणि RHS जे नंबर आहे त्या दोन्हीमधल्या ऑल एंट्रीज काय आल्या पाहिजे, सेम. असं आलं तर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकल इक्वॅलन्स असं म्हणता येईल. आणि ह्याच्यावर क्वेश्चन नंबर कुठला आहे, एक्सरसाइज 1.2 मला क्वेश्चन नंबर 2 डिपेंड आहे ह्याच्यावर. मग पी क्यू व्हेरिएबल आहेत किंवा पी क्यू आर आहेत. आता परत ह्याचं रिव्हिजन म्हणजे काय, ट्रूथ टेबल, प्रिपेअर द ट्रूथ टेबल सेम हीच मेथड आहे, फक्त यात एक्स्ट्रा काय, आन्सर राईट करायची मेथड डिफरंट आहे, आणि पहिला रो मात्र काय द्यायचा आहे, नंबर काउंट करायचे. पण ट्रूथ टेबल तयार करताना आपली जी रेग्युलर मेथड आहे पी क्यू सिम्पल स्टेटमेंट राईट करायची, त्या मेथडनं सॉल्व करा, वरती नंबर काउंट करा, आणि लास्टला काय लिहायचं आहे, ॲन्सर व ऑब्झर्व करायचे. बट क्वेश्चन 1 म्हणजे क्वेश्चन 2
क्वेश्चन 3 याच्यामध्ये ट्रूथ टेबल तयार करताना आपण तेच ट्रूथ टेबलचे फॉर्म्युले आहेत ना, ट्रूथ टेबल नंबर फर्स्ट अँडचा म्हणजे कंजेक्शनचा, ट्रूथ टेबल नंबर ऑर म्हणजे डिसकंजेक्शनचा, ट्रूथ टेबल नंबर थर्ड इम्प्लिकेशन म्हणजे इफ देनचा, आणि ट्रूथ टेबल नंबर फोर डबल इम्प्लिकेशनचा किंवा गरज पडली तर निगेशनचा. हेच ट्रूथ टेबलचे फॉर्म्युले हे ट्रूथ टेबल तयार करताना यूज करायचे आहेत. म्हणजे आपल्या ह्याच्यावर काय समजतं आहे की ट्रूथ टेबलच्या फॉर्म्युल्यावर 3 क्वेश्चन आहेत. प्रिपेअर द ट्रूथ टेबल किंवा हेन्स राईट द रिझल्ट. हेन्स राईट द रिझल्ट म्हणजेच एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न, टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन ऑर क्वांटिजसी, आणि थर्ड काय असणार आहे लॉजिकल इक्वॅलन्स. ह्या सर्व एक्झाम्पलवरून तुमचं काय कम्प्लीट होईल, एक्सरसाइज 1.2 कम्प्लीट सॉल्व करायचं आहे. काय डाऊट असतील तर आपण त्याचा विचार नेक्स्ट लेक्चरला करूया. धन्यवाद.